हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली मृणाली आहे. चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि 8 वाजायला आले आहेत रात्रीचे. आणि हा पहा चंद्रमा किती सुंदर दिसतोय ना, छान. आज मी बोलवलं आहे प्रशांतला, माझा भाऊच आहे. त्यांना मी केळवणाला बोलवलं आहे, त्याचं लग्न आहे मेमध्ये. सो त्याला केळवणाला बोलवलं आहे. त्याच्याबरोबर मुन्नू येणार आहे, कौस्तुभ येणार आहे, मम्मी पण येणार आहे. तर मम्मी आणि मुन्नू आधी लवकर येणार आहे आणि कौस्तुभ आणि प्रशांत पत्रिका वाटून, मग नंतर ते कधी येतील माहीत नाही आहे. आणि जेवणाची गंमत अशी झाली, तर आज आहे गुरुवार, सकाळी यांना मच्छी घ्यायला पाठवली मी, कारण प्रशांत बोलवलं होतं माई तुझ्या हातची मच्छी घ्यायची म्हणून. सो म्हटलं त्याचं केळवण आहे तर त्याला मच्छीच करते. हे गेले मार्केटमध्ये, उरण नाका झालं, त्यानंतर आंबेडकर मार्केट झालं, त्यानं खांदा कॉलनीचं मार्केट झालं, कुठेच मच्छी नव्हती. प्लस सकाळी ते जात, मी म्हटलं ठीक आहे मटन तरी आणा. स्टॉपवरनं मटन बघतायत तर मटन पण नव्हतं, चिकन होतं. म्हटलं चिकन कुठे खाणार. मग शेवटी मी ह्यांना सांगितलं, मग हे बोलले का तू बाहेरनंच ऑर्डर कर. सो आता जेव्हा मम्मी आणि मुन्नू येईल त्यावेळेला मग बाहेरनं ऑर्डर करीन. आणि फर्स्ट टाईम मी केळवण करते, तर बघूया काय काय होत आहे, काय काय करता येईल असं पॉसिबल मी करीन. तर आयडिया नाही काय करतात, मम्मी बोली ओवाळतात फक्त. आणि काही गिफ्ट वगैरे असतं ते हे येताना घेऊन येणार आहेत, त्याच्यासाठी टी शर्ट. सो आता मी त्यांना कॉल करते की कुठपर्यंत ते आलेत वगैरे किंवा निघालेत की नाही आहे, म्हणजे ॲटलिस्ट येताना 2 तास तरी त्यांना लागतात ठाण्यावरनं, म्हणजे 1.5 ते 2 तास. बघूया कुठे आले, मी बघते एकदा चेक करते. आणि माझ्या बाळाला मी आजकाल बाहेर खेळायला पाठवते एकटं, तर मुलांमध्ये, मोठ्या मुलांमध्ये तो खेळतो. पहिलं मी पाठवायला खूप घाबरायची, पण आता तो सध्या जातोय आणि मी मग वरून लक्ष ठेवते, कारण एक्झॅक्ट तिथूनच आमचा गार्डन एरिया दिसतो. तर हाय, कुठे गेलं माझं बाळ? इथे कुठेतरी दिसेल बघा, तर धावताना तो बघा धावतोय व्हाईट टी शर्टमध्ये. आता तो खेळतो मोठ्या मुलांमध्ये छानपैकी, व्हाईट टी शर्ट घातलेलं आहे त्याने. ते बघा कसं जातो इकडे तिकडे. ही मम्मी आणि आयांचं चाललेलं आहे गुफ्तगू, छान छान चाललेलं आहे. हा चल, आयांना मी वरती आणून त्याची आंघोळी वगैरे घातलेली आहे आणि भात ठेवलेला आहे करायला. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जेवणाच्या, ते मी बाहेरनंच मागवणार आहे, कारण सकाळी मच्छी मला भेटली नाही. सो मला खूप वाईट वाटतंय, मला करायची होती मच्छी. हे भात होतोय, दूध इथे आहे, भाकऱ्या इथे आहेत. त्यांना आल्यानंतर थंड दिलं मम्मीने. आईंसाठी द्राक्ष आणलेली आहेत आणि हा थोडाफार पसारा आहे. आमचा नवरदेव येणार आहे, त्याची इंट्रो होईल असतो मजेची. कोणच्या इथे मस्ती चालू आहे बघू शकता, काय मस्ती चालली आहे. मस्ती चालले, फुल ऑन मस्ती चालले. नाही आमचं चालतं, ते आमचं नेहमीच आहे, फक्त तू जरा जपून, तू जरा जपून. आमचे नवरदेव आलेले आहेत अशा प्रकारे. प्रशांत, मी इकडे बाकी तयारी करते जेवणाला. तर आमचा नवरदेव जेवायला बसणार आहे, तर त्यासाठी मी तर आम्ही छोटीशी आपली नाजूकशी पाठ ठेवण्यासाठी. तर 10:30 वाजलेले आहेत आणि जेवण आलेलं आहे ऑनलाईन मागवलेलं. तर माझं ताट हे आयांचं ताट आहे आणि हे नवरदेवाचं ताट आहे. फिश मागवले, चिकन करी आणि यांचं व्हेज आहे, दाल तडका आणि काहीतरी पनीर मखनी आहे. सो एवढंच होतं. आणि गुलाबजाम आहे, ते नंतर खाऊ. तर आता हे जेवायला बसतील, मग नंतर बोलते. आयन नाही, ते सकाळपासून चालले. वर ठेवा, वर ठेवा, वर ठेवा. बस तू तिकडे बसा, तुम्ही इथे बसा, आम्ही दोघे आतमध्ये बसतो. आम्हाला पायाचं बसले आणि मी आयन हो आपण जातो. 11:30 झालेले आहेत आणि आमचं सगळं जेवण झालेलं आहे, आवरून झालेलं आहे. ही भांडी मला बाहेर ठेवायची आहेत, ते नंतर ठेवीन मी.
आणि सध्या वळणीची तयारी करते. वेळ वळणीची राहिली नाही, आमचा हाच वेळ झाला. आता काय करणार? मामाचं आता काय करायचं असेल बघायला. हा घेऊन घ्यायचे आया. ते काय असं करायचं रुक 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 ब्राईटनेस वाढव. अरे आज ऐकलं होतो आयांची गर्लफ्रेंड असेल ना. आहे ना आहे 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 ना. वर्ष किती पाच लग्न नाही करू. तुमचं जेवण झालेलं आहे आणि हे झाले आहेत गुलाबजाम. काय करतोय तो? ए आया तर आता निघालेले आहे. हे सगळे बाय नवरदेव. बाय बाय म्हणू. बाय बाय बघा तेव्हा तेच चालू आया. बाय कर सगळ्यांना. बघ गदा नेली तुझी. चल या उद्या. बाय बाय. बाय मम्मी किंवा बाय करे बाई कडनं. बाय. तर बाहेरचं असं वातावरण आहे. आज जरा मून छान छान आणि जरा गारवा आहे. जेव्हा चंद्र असतो ना चांगला मोठा मोठा तेव्हा गारवा खूप असतो. बाय. मम्मी आणि मुलू गेलेला आहे फेरीतील आता खालून. आयन खाली उतर सर. आणि आता आयनला झोपवते कारण त्याने खूप त्रास दिला आहे. मला अजून कपडे वाळत घालायचे आहेत. भांडी क्लीन केले ते बाहेर ठेवायचे. उद्या मावशी येऊन घासतील आणि कपडे फक्त वाळत घालायचे आहेत. आणि आयनला पण झोपवायचं आहे. सो आता बघू काय करतो. आयन जर उतर खाली तर बघा आमचं काय अजून काय उरकत नाही आहे. दिवस संपला पण आमची मस्ती नाही संपत आहे ना आयन. हे प्रशांतच्या लग्नाची पत्रिका आणि लग्न आहे रविवारी 21/5 रात्रीचे 12:16 झालेले आहेत. मम्मी गेलेली आहे. त्यानंतर मग किचन थोडंफार आवरायचं होतं ते आवरलं. भांडी बाहेर ठेवली, कचरा बाहेर ठेवला आणि कपडे वाळत घातले जे ओले मशीनमध्ये धुवून झालेले ते वाळत घालायचे बाकी होते ते वाळून घातले. आणि बाहेर जे वाळलेले कपडे होते ते मी आता घेऊ. हे कपडे आता यांच्या घड्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर मग मी झोपणार आहे. चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत रहा. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.